मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कधीही राजकीय भूकंप घडू शकतो अशी चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अर्थात अजित पवारांनी यावर वारंवार स्पष्टीकरण दिलं असलं तरी या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही आहे. त्यात आता सत्ता संघर्षातील निकाल पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात कधीही सत्ता बदल होईल असंही बोललं जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी मात्र राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय, त्यामुळे लवकरच अनेक आमदार आमच्याकडे येतील असा दावाही त्यांनी केलाय. उदय सामंत यांच्या वक्तव्याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मंत्री उदय सामंतजी हे अत्यंत समजूतदार आणि समंजस नेते आहे असा आमचा समज आहे. पण तरीही जर त्यांना असं वाटत असेल की काँग्रेसचे एवढे आमदार फुटतील, आमचे काही आमदार फुटतील, राष्ट्रवादीचे काही लोक साथ सोडतील, तर ते जेव्हा सोडतील तेव्हा सोडतील, बघता येईल. पण तुर्तास भाजपा शिंदेंना सोडणार आहे का या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवे, बाकीचं आपण नंतर बघूया. एकीकडे शिंदेंच्या हातून सत्ता जाणार अशी चर्चा असताना दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार आहेत असा दावा करणं, याचा अर्थ नेमका काय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. राज्यात सत्ता बदल होणार की ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.